शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट, आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टची कॉपी कालपासून उपलब्ध। दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार। 13 राज्यातील 88 जागांवर 26 एप्रिलला मतदान। पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आज आपला अर्ज भरतील। अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील। जालन्यामधील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हे शक्ती प्रदर्शन पार पडेल। बीड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। यानंतर बीड शहरातील आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं भव्य रॅली निघेल। जालन्यामधले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आज आपला उमेदवारी अर्ज भरतात। कल्याण काळेंचा अर्ज दाखल करण्यासाठी अमित देशमुख, रोहित पवार, राजेश टोपे आणि अंबादास दानवे हे हजर असतील। जळगाव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील हेही उमेदवारी अर्ज दाखल करतील। जालन्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले हे सुद्धा आजच आपला अर्ज भरणार आहेत। मोटरसायकल रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी ते अमरावतीत येतील। राहुल गांधींचाही आज अमरावती दौरा। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सोलापूरमध्ये सभा। धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज तुळजापूरमध्ये सभा घेतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर जिल्ह्यात 27 तारखेला सभा घेणार। या सभेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता महायुतीच्या तीनही पक्षांची महत्वपूर्ण बैठक। दक्षिण मुंबईमधनं यामिनी जाधवांना शिवसेनेच्या उमेदवारीची शक्यता। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची यामिनी जाधव यांच्या नावाला पसंती। ठाकरेंच्या प्रकरणाची सर्व कागदपत्रं आहेत, मर्यादा पाळा अन्यथा सारं काही समोर आणेल, मग तोंड दाखवायलाही जागा शिल्लक राहणार नाही। एकनाथ शिंदेंचा एबीपी माझाशी बोलताना ठाकरेंना इशारा। राज ठाकरे मोठ्या मनाचे नेते, उद्धव ठाकरेंसारखे छोट्या मनाचे नाहीत। राज ठाकरे आल्यामुळे ताकद वाढली आहे। जिथे तडजोडी होतील त्याला वेळ लागेल, त्याचा महायुतीवरती मात्र कोणताच परिणाम होणार नाही। राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा देण्यावरती एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातल्या सभेचं ठिकाण बदललं। सप महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेसकोर्सच्या मैदानावरती सभा होणार। पार्थ पवार कुठल्याही पदावरती नसताना कोणत्या निकषांवरती त्यांना वाय प्लस सुरक्षा। पार्थ पवारांना वाय प्लस सुरक्षा देण्यावरनं विजय वडेट्टीवारांची टीका। अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध राणा वाद पेटला। बच्चू कडू विनाकारण नौटंकी करतायत आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत, रवी राणांचा आरोप। तर रवी राणांना सांगा की नौटंकी केलेली नाही पण यापुढे काही सोडणार नाही। नवनीत राणांना त्यांचा पराभव समोर दिसतोय, बच्चू कडूंचा पलटवार। कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर बच्चू कडूंचं ठिय्या आंदोलन स्थगित। आज सकाळी 10 वाजता बच्चू कडू शांततेत रॅली काढतील। अमरावतीमध्ये बच्चू कडूंना मैदानावरती सभा घेण्याची परवानगी दिलेली असताना त्यांची परवानगी रद्द करून दुसऱ्या व्यक्तीला मैदान दिलं जात असेल तर ते अयोग्य आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। बच्चू कडूंशी सकारात्मक बोलणं झालंय, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। अमरावती सभा शांततेत पार पडेल, अनेक वेळा असे प्रसंग येतात, अशा वेळेला प्रोटोकॉलनुसार मोठ्या नेत्यांना प्राधान्य दिलं जातं, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला वाद चव्हाट्यावर। मोफत उपचाराच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करून सरकारच्या महात्मा फुले योजनेतनं पैसे लाटल्याचा ओमराजेंचा आरोप। महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा। या सभेच्या वेळेला पावसानं हजेरी लावलेली असताना पावसात भिजत ठाकरेंकडनं भाषण पूर्ण। मोदी शहांना कान पकडून महाराष्ट्रासमोर उठाबशा काढत जय भवानी जय शिवाजी म्हणायला लावणार, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल।
राज्यात जुमला एक, जुमला दोन आणि जुमला तीन अशी मालिका सुरू आहे. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. तोंडाची वाफ दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना काहीच येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका. वाघाचं कातडं पांघरून कुणी वाघ होत नाही. हिर्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती जन्माला आली. बुलढाण्यामधल्या सभेतनं मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. राज्यातल्या सर्व मोठ्या लढती आम्ही जिंकू, मुख्यमंत्री शिंदेंकडनं विश्वास व्यक्त. राज्यात महाविकास आघाडी नाही तर महाबिघाडी असल्याचीही टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.